नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। विराट सामाजिक प्रतिष्ठान नेवासा फाटा शाखेच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य डोक्यात घेण्यासाठी वाचन कट्याची उभारणी करून शैक्षणिक जागृतीसाठी चळवळ उभी करणार असल्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीपराव सरोदे यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसंगी मुकिंदपूरचे सरपंच सतीशदादा निपुंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, विराट सामाजिक प्रतिष्ठानचे संचालक निलेश सरोदे, समाजाचे नेते सुनीलराव उमाप, पोलीस पाटील आदेश साठे, भास्करराव लिहिणार, भाऊसाहेब पंडित, प्राध्यापक लासुरे सर, सुभाष वाघमारे, विल्यम गायकवाड, अरुण निपुंगे, सुमनताई इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य आपल्या भाषणातून विशद करून आपल्या मुलांच्या उन्नतीसाठी शिक्षण देण्याचे व अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणण्याचे तसेच विराट सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते प्रदीपभाऊ सरोदे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन सुनील उमाप, दिलीपराव सरोदे, प्राध्यापक लासुरे सर यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रसंगी जयंती सोहळा समितीचे अमोल कणगरे, प्रभाकर ताकवले, शामूल कणगरे, सुरेश ताकवले, सागर चव्हाण, अरुण ताकवले, काशीनाथ जगधने, अविनाश ठोकळ, विजय चव्हाण यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित नागरिकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले। सरपंचाच्या वतीने भविष्य काळामध्ये आपला स्थापन करायचं आहे आणि त्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, बाबासाहेबांचं साहित्य आपण या वाचन कट्ट्यामध्ये ठेवणार आहोत। ज्या ज्या दात्यांना साहित्य लिहायचं आहे ते सरपंचाच्या परवानगीच्या वतीने ज्या वेळेस आपण वाचन कट्टा स्थापन करू त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल। मीही माझ्या पद्धतीनं माझ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्य तिथे जमा करेल। मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्ये विराट प्रतिष्ठानचा आता एक प्रकारचा हवी असं मोठं वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे। तरुण वर्गाची एक मोठी परिपत्ती भाऊच्या मागे उभारून एक मोठी चळवळ या नगर जिल्ह्यामध्ये होत आहे। हे आपल्या अंगात येणं अंगात आलं पाहिजे, नियमताच्या अंगात आलं पाहिजे। प्रदीप भाऊच्या सरोदेच्या अंगात येत तुला माहित आहे का? तुम्ही सरोदे की ज्या अण्णाभाऊंचं साहित्य 27 देशांमध्ये प्रसिद्ध झालं, ज्या अण्णाभाऊंची फकीरा जग कादंबरी जगामध्ये एक नंबर अशा प्रकारची प्रसिद्ध झाली, त्या अण्णाभाऊ साठेला भारतरत्न मिळाला पाहिजे अशी प्रदीप भाऊंनी सर्वांसमोर या ठिकाणी इच्छा व्यक्त केली। त्यामुळे भारतरत्न परिषद 1 नोव्हेंबरला प्रदीप भाऊ त्या ठिकाणी घेत आहेत। तुम्हाला सगळ्यांना जायचं, एक मोठं निवेदन त्या ठिकाणी सुरू आहे, एक मोठं निवेदन या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, मोठा तरुण वर्गाचे नियोजन करण्याच्या प्रयत्नात आहे। आपण सुद्धा 1 नोव्हेंबरला मोठ्या ताकदीने शिर्डीला विराट प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला हजर राहू, एवढेच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। आणि मित्रांनो, प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।